पनवेल शहरात बांगलादेशी नागरिक अवैध वास्तव्य करत असल्याची तक्रार पोलिसांकडे लेखी स्वरूपात सकल हिंदू संघटनेने केली होती. पोलिसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत तातडीने सर्वत्र शोध मोहीम हाती घेतल्यावर 4 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलीस आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या खास पथकाने ही कारवाई केली. पनवेल शहरामध्ये राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी झालेल्या वादामध्ये बाहेरून आलेले आणि भारतीय नागरिकत्व नसलेल्या व्यक्तीकडून ही मारहाण झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र या व्यक्तींना भारतनगर झोपडपट्टीत आश्रय मिळत असल्याची तक्रार सकल हिंदू संघटनेच्या वतीने निलेश पाटील यांनी केली होती. तसेच पोलीस विभाग आणि पनवेल महापालिकेकडे लेखी निवेदनातून पाटील यांनी लक्ष वेधले होते. पोलिसांनी या प्रकरणात 2 दिवसांपूर्वी पळसपे येथे केलेल्या कारवाईत चौकडीला ताब्यात घेतले. या चौघांकडे अधिक चौकशी केल्यावर ही चौकडी भारतनगर झोपडपट्टीत राहत असल्याचे समोर आले. समीउल बीर काझी, मुबारक हाशिम अली गाझी, इक्राम बादशाह शेख, रसल अब्बू अबुल शेख अशी त्यांची नावं आहेत.